वळूया पुढील बातमीकडे. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये तब्बल 144 हॉटेलवर कारवाई केली गेली आहे अनधिकृत बांधकाम प्रकरणी. ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच 21 जणांवर गुन्हे सुद्धा दाखल केले गेले. एक दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई सुद्धा सुरू झाली होती आणि आता पुण्यात तब्बल 144 हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच 21 जणांवर गुन्हे हे दाखल केले गेले. पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी सुरू होती, त्यानंतर मात्र आता पुण्यामध्ये या संदर्भातील कारवाईला वेग आलेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत. रोहन, जगदीश, खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जे आहे ते अशा कारवाई करण्याची मागणी होत होती, परंतु पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती कारवाई केलेली नव्हती. आणि आता सध्या आपण आकडेवारी पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून जी आहे ती या कारवाईला सुरुवात केलेली आहे. जवळपास 144 हॉटेल्सवरती कारवाई केली आणि त्यामध्ये 21 जणांवरती देखील गुन्हे देखील जे आहेत ते दाखल केलेले आहेत. तर महिनाभरामध्ये जवळपास 85 अधिक ज्या ठिकाणी रूफटॉप वरती अशा प्रकारे हॉटेल चालवले जातात, तसेच तळमजल्यावरील 55 हॉटेल आणि पब वरती जी ती यामध्ये पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाला आता अतिशय गंभीराने घेतलेलं पाहायला मिळतं आणि ज्या पद्धतीने वरून दबाव निर्माण केला होता त्यामुळे आता पुणे पोलिसांना कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नाही अशा प्रकारचं चित्र सध्या दिसतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई जी आहे ती शहरामध्ये होऊ शकते असे चित्र जे आहे ते आता निर्माण झालेलं आहे. धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल.